इंग्लिश इजी या चैनल मध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो आपण इंग्रजी मधला वेगवेगळे कॉन्सेप्ट्स ज्या ग्रामरशी रिलेटेड आहेत त्या कॉन्सेप्ट समजावून घेण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण जी कॉन्सेप्ट घेणार आहे मित्रांनो त्याला इंग्रजी मध्ये इफ नॉट असं नाव आहे। इफ नॉट ज्याला अनलेस या नावाने सुद्धा ओळखलं जातं। अनलेस याचा अर्थ मित्रांनो मराठीमध्ये जर नाही असा होतो। इफ नॉट किंवा अनलेसचा अर्थ जर नाही असा होतो। आता बऱ्याचदा वाक्यामध्ये एकतर अनलेसचा वापर करा किंवा वाक्यामध्ये इफ नॉटचा वापर करा असा वेगवेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणजे जर वाक्यामध्ये इफ नॉट असेल तर त्या वाक्यामध्ये अनलेस वापरा असा तुम्हाला क्वेश्चन असू शकतो किंवा अनलेसचं वाक्य असेल आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला इफ नॉट वापरा असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। मित्रांनो या दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि या दोन्हीचा अर्थ एकच असल्यानं आपल्याला ज्या वाक्यामध्ये अनलेस आहे त्या वाक्यातला अनलेस काढून इफ नॉट घालावं लागतं आणि ज्या वाक्यामध्ये इफ नॉट आहे ते इफ नॉट काढून अनलेस घालावं लागतं। आपण एक्झाम्पल घेऊन त्या एक्झाम्पलच्या आधारे त्याच्याशी रिलेटेड नियम काय आहेत हे नियम समजावून घेण्याचा प्रयत्न करू। एक्झाम्पल बघा, इफ वी आर नॉट फ्री, इफ वी आर नॉट फ्री no one will respect us, no one will respect us। आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या वाक्यामध्ये इफ आणि नॉट हे दोन्ही शब्द दिलेले आहेत याचा अर्थ इफ नॉटचा सेंटेन्स। ओके, या वाक्यामध्ये अनलेस वापरा असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो। आता इफ नॉटच्या वाक्यामध्ये अनलेस वापरत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि पहिला नियम मित्रांनो तो हा की वाक्याच्या सुरुवातीला अनलेसचा वापर करणे, वाक्याच्या सुरुवातीला अनलेसचा वापर करणे हा अनलेस वापरण्यासंबंधीचा पहिला नियम। आता आपण अनलेस इफ नॉट ऐवजी वापरतोय याचा अर्थ हे दोन्ही शब्द आपल्याला वाक्यामध्ये नको आहेत। उरलेले शब्द काय आहेत? वी आर, ओके, आणि वाक्यामध्ये पुढच्या बाजूला आहे फ्री, त्याच्यानंतर आहे कॉमा। ओके, अनलेस वी आर फ्री नो वन विल रिस्पेक्ट अस, नो वन will respect us। उरलेल्या वाक्यामध्ये मित्रांनो काहीही बदल होत नाही। जरी या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड असले, नो असलं किंवा इतर कुठलेही निगेटिव्ह वर्ड असले तर त्याच्यानंतर कॉमानंतर जे वाक्य आलेलं आहे त्या वाक्यामध्ये कुठलाही बदल होत नाही। आता फक्त पहिल्याच या उपवाक्यामध्ये बदल का झाला? कारण इफ आणि नॉट हे दोन्ही शब्द पहिल्या वाक्यामध्ये आहेत त्यामुळे आपण त्याच वाक्यामध्ये बदल केला, यामध्ये बदल करायची गरज नाही। या वाक्यामध्ये म्हणजे इफ नॉटच्या वाक्यामध्ये अनलेस वापरत असताना वाक्यातलं इफ नॉट निघून जातं, वाक्याच्या सुरुवातीला अनलेस येतं आणि वाक्यामध्ये शिल्लक राहिलेला इतर जो भाग आहे तो इतर भाग आहे तसा राहतो। हा झाला फक्त नॉटशी संबंधित नियम। बऱ्याचशा वाक्यामध्ये मित्रांनो असं असतं डज नॉट वापरलेलं असतं किंवा डू नॉट वापरलेलं असतं। अशा वेळेला वाक्यामध्ये बदल करत असताना किंवा वाक्यामध्ये अनलेस वापरत असताना मित्रांनो डज नॉट आणि डू नॉट हे दोन्ही निघून जातं। म्हणजे जर डू किंवा डज असेल तर डू सुद्धा निघून जातं। त्याच्याशी रिलेटेड आपण एक वाक्य बघू। If you don't eat, you may feel unhealthy. If you don't eat, you may feel unhealthy। आता या वाक्यामध्ये मित्रांनो इफ आणि नॉट आहे बरोबर, याचा अर्थ या वाक्यामध्ये आपल्याला अनलेस यूज करायचं आहे। तर ठरल्याप्रमाणे किंवा नियमाप्रमाणे आपण वाक्याच्या सुरुवातीला अनलेस वापरू। आता वाक्यामध्ये शिल्लक राहिले यू
यू शिल्लक राहिले, इट शिल्लक राहिले, आणि हा शब्द फक्त नॉट नाही आहे, तो डोंट आहे. पण आपण आत्ता काय बघतोय मित्रांनो, की जर वाक्य वाक्यामध्ये नॉट पण असेल किंवा डू डज ही असेल, तर त्यावेळेला ते दोन्ही काढून टाकायचं. याचा अर्थ आपल्याला इथं वाक्यामध्ये दोन शब्द काढावे लागणार आहेत, ते म्हणजे इफ काढावं लागणार आणि डोंट सुद्धा काढावं लागणार आहे. कारण हे वाक्य किंवा हे जे डू आहे, त्या डूचा ज्यावेळेला आपण इफ नॉट काढून टाकतो वाक्यातलं आणि अनलेस वापरतो, त्यावेळेला काहीही संबंध राहत नाही. त्यामुळे आपल्याला ते सुद्धा वाक्यातून काढून टाकावं लागतं. तर वाक्य कसं म्हणते बघा, अनलेस यू इट यू मे फील अनहेल्दी. म्हणजे इफ यू डोंट इट यू मे फील अनहेल्दी, या वाक्यामध्ये अनलेस वापरून वाक्य झालं. अनलेस यू इट यू मे फील अनहेल्दी, म्हणजे बघा जर वाक्यामध्ये डू असेल किंवा वाक्यामध्ये डज असेल तर ते सुद्धा याबरोबर निघून जातं. त्यामुळं डू किंवा डजच्या वाक्यामध्ये ते परत अनलेस वापरत असताना घ्यायचं नाही, ते आपल्याला काढून टाकावं लागतं. अजून एक एक्झाम्पल बघू मित्रांनो. If you do not take care of, if you do not take care of your health, if you do not take care of your health, you will fail, you will fail. जर तू तुझ्या आरोग्याची काळजी घेतली नाहीस तर तू आजारी पडशील, असं हे वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये यू विल फॉल या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अनलेसचा वापर करायचा आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपण अनलेस वापरू वाक्याच्या सुरुवातीला. अनलेस हा वाक्यामध्ये डू नॉट आहे, याचा अर्थ आपल्याला हे दोन्ही काढून टाकायचं आहे, दोन्ही काढून टाकायचं आहे. इफ गेलं डोंट गेलं उरलं इफ यू अनलेस यू take care of your health you will fall ill. म्हणजे if you don't take care of your health you will fall ill या वाक्यामध्ये unless वापरून वाक्य तयार झालं. unless you take care of your health you will fall ill, म्हणजे बघा एखाद्या वाक्यामध्ये अनलेस वापरायचं असेल तर अगदी साधा सरळ आणि सोपा नियम, अनलेस वाक्याच्या सुरुवातीला वापरणे. वाक्यामध्ये इफ नॉट असेल किंवा इफ डू नॉट असेल किंवा इफ डज नॉट असेल तर ते काढून टाकणे, आणि वाक्यामध्ये उरलेला जो भाग आहे तो उरलेला भाग आहे तसा घेणे. आता दिलेल्या वाक्यामध्ये समजा एखादं हे वाक्य आपल्याला दिलं आहे, ओके, हे वाक्य आपल्याला दिले असेल तर त्या वाक्यामध्ये जर आपल्याला एखादं वाक्य दिलं असेल तर त्या वाक्यामध्ये इफ नॉट कसं वापरायचं ते सुद्धा अगदी साध्या सोप्या भाषेत मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल अनलेस आहे, अनलेस आहे याचा अर्थ वाक्यामध्ये आपल्याला इफ नॉट वापरायचं आहे. या दिलेल्या वाक्यामध्ये आपण इफ नॉट वापरू. इफ वाक्याच्या ज्या वेळेला अनलेसचं वाक्य आपल्याला इफ नॉटने करायचं असतं त्यावेळेला इफ हे वाक्याच्या सुरुवातीला येते, त्यानंतर वाक्याचं करता इफ यू. आता मित्रांनो इथं टेक हा वर्ड आलेला आहे, ओके, याचा अर्थ वाक्यामध्ये नॉट टेक पूर्वी क्रियापदापूर्वी नॉट असणार आहे. मात्र इथं इफ यू नॉट टेक केअर ऑफ असं वाक्य येऊ शकत नाही, कारण या वाक्यामध्ये साह्यकारी क्रियापद नाही आणि हे वर्तमान काळातलं वाक्य आहे. आता वर्तमान काळातलं वाक्य आहे, साह्यकारी क्रियापदाशी संबंधित वाक्य आहे, सॉरी साह्यकारी क्रियापद वाक्यामध्ये नाही. याचा अर्थ एकतर आपल्यावर वाक्यामध्ये डू वापरायचं आहे किंवा वाक्यामध्ये डज वापरायचं आहे. आता इथं यू असल्यामुळे आपण डज वापरू शकत नाही, कारण आपण हे नियम बघितलेले आहेत आय दे वी यू साठी डू आणि ही शी इट किंवा एकवचन करता असेल तर डज, त्यामुळे आपल्याला वापरावं लागणार आहे डू. आता इफ नॉट वाक्यामध्ये वापरायचं आहे आणि नॉट जर येत असेल तर ते साह्यकारी क्रियापदाला जोडूनच येतं, त्यामुळे इफ यू डू नॉट किंवा इफ यू डोंट टेक केअर ऑफ युअर हेल्थ यू विल फॉल इल. याचा अर्थ मित्रांनो अनलेसच्या वाक्यामध्ये सुद्धा आपण इफ नॉट अगदी सोप्या पद्धतीनं वापरू शकतो, याच्यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. अजून एक वाक्य घेऊ आपण ज्यामध्ये आपल्याला इफ नॉटचा वापर करायचा. एक्झाम्पल
unless you try hard, unless you try hard, you will not get success. या वाक्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे इफ. वाक्याची सुरुवात इफ न, इफ. आता वाक्यामध्ये यू आहे, इफ यू. आता वाक्यामध्ये ट्राय दिलेलं आहे, मेन वर्ब दिलेलं आहे, मात्र आपल्याला याच्यामध्ये नॉट वापरायचं आहे. ओके, आणि ते नॉट जे येणार आहे ते नॉट सहकारी क्रियापदाला जोडून येणार आहे किंवा टूटूच्या रूपाला जोडून येणार. आता वाक्य जर बघितलं तर हे वाक्य आहे प्रेझेंट टेन्स मध्ये. एकचा अर्थ आपल्याला एकतर डू वापरायचा आहे किंवा डज वापरायचा आहे. परत इथं करता यू आहे, त्यामुळे आपण डज वापरू शकत नाही, आपल्याला वापरावं लागणार डू. मात्र हे डू कशाला जोडून वापरायचं आहे? नॉटला. म्हणजे झालं डोंट. इफ यू डोंट ट्राय हार्ड, वाक्यात उरलेलं वाक्य आहे तसं, यू विल not get success. याचा अर्थ मित्रांनो, इफ नॉट च्या वाक्यामध्ये अनलेस आणि अनलेस च्या वाक्यामध्ये इफ नॉट वापरणं अगदी सोपं आहे आणि हे तुम्हाला पटकन जमू शकतं. तुमच्याकडे जर अशी काही वाक्य असतील तर तुम्ही त्या वाक्यामध्ये किंवा त्या वाक्यामध्ये ह्या गोष्टी वापरण्याचा प्रयत्न करू शकता, म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होऊ शकतं. तर ठीक आहे मित्रांनो, हा होता आपला इफ नॉट आणि अनलेसशी रिलेटेड अगदी सोपा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि या पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओंवर तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन हवं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.